आज 8 ऑक्टोबर मी अरुण घोडके शिवचिंतन भाग क्रमांक 2169 खंडोबालाल चिटणीस यांच्याप्रमाणेच गिरजूजी यादव हेही छत्रपतींचे एकनिष्ठ सेवक होते। प्रतापगडावर राजाराम महाराज असताना त्यांनी जानकीबाई आणि शाहू यांना आणण्याची जबाबदारी गिरजूजी यादवांना सांगितलेली होती। त्यांनीच राजाराम महाराजांचे सोने जड जवाहीर जिंजीला नेऊन सुखरूप पोचवलेले होते। जिंजीला वेढा पडला त्यावेळी शत्रूच्या हाती सोने जडजवाहीर लागू नये म्हणून गिरजूजी यादवांनी ते कड्याखाली अवघड जागेत पुरून ठेवलेले होते आणि गिरजूजी यादवांनीच जीवावर उदार होऊन राजपरिवारास येल्लूर येथे राजाराम महाराजांच्याकडे स्वाधीन केलेले होते। त्यावेळी राजाराम महाराज म्हणाले होते की या संकटातून राजकुमारास घेऊन आले हे काही सामान्य कर्म केले नाही, येणे गुणे राजास दुनी आयुष्य चढले, बहुत काय बोलणे। राम कृष्ण हरी।